नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर परमनंट पदांसाठी मित्रांनो अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटतो आहे द ऑरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जी की मित्रांनो पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे अंडर येते याच्यामध्ये मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्केल वन पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याला आपण प्रशासकीय अधिकारी असं म्हणतो तर याच्यामध्ये मित्रांनो हंड्रेड वॅकेन्सीज ठेवण्यात आलेले आहेत याचे ॲप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेले आहेत बारा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि याचे एक्झाम देखील लगेच मे जून दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर आय बी पी एस कंपनीमार्फत पाहू शकता तुम्ही तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत एक्झाम देखील आय बी पी एस कंपनीमार्फत होणार आहे बारा एप्रिल लास्ट डेट आहे तर ऑरिएंटल इन्शुरन्स कंपनी जी आहे पूर्णपणे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या येते याच्यामध्ये मित्रांनो जसं की मोटर हेल्थ मेरीन आणि ब्रगरलिरी याचे विविध इन्शुरन्स जे आहे त्या ठिकाणी काढले जातात त्या कंपनीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जॉब लोकेशन तुमचं असू शकतं तर कुठल्या कुठल्या पोस्ट भरल्या जात आहेत आपण पाहूया त्याच्यामध्ये पहा जो वीस जागा आहेत त्यानंतर ॲक्च्युरियलच्या पाच जागा आहेत इंजिनिअरिंग आय टी त्याचबरोबर इंजिनिअरिंगसाठी जवळपास मित्रांनो पस्तीस वॅकेन्शी आहेत मेडिकल ऑफिसरसाठी वीस वैकेंसी आहेत आणि लिगलसाठी वीस वैकेंसी अशा टोटल या ठिकाणी शंभर वॅकेन्सी भरल्या जात आहेत तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकेन्सी या ठिकाणी त्यांनी डिवायडेड केलेली आहेत तर ही जी भरती होते याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला पेमेंट खूप चांगला असणार आहे जवळपास पंच्याऐंशी हजार पर मंथ इतका पेमेंट तुम्हाला भेटणार आहे स्टार्टिंग बेसिक पे तुमचा पन्नास हजार नऊशे पंचवीस आहे परंतु याच्यामध्ये ऑदर ॲडमिसेबल अलाउन्सेस तुम्हाला भेटणार आहेत सर्व अलाउन्सेस तुम्हाला भेटतील तर पर मंथ ॲप्रॉक्सिमेटली तुमचा पंच्याऐंशी हजार पर मंथ इतका पेमेंट स्टार्टिंगच पेमेंट तुमचा जाणार आहे तर खूप चांगला असा जॉब आहे जॉब आहे स्केल वनची पोस्ट भेटते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची याच्यामध्ये तुम्हाला ऑदर बेनिफिट देखील आहेत जसं की न्यू पेन्शन स्कीमनुसार तुम्हाला या ठिकाणी पेन्शन आहे ग्रॅज्युटी आहे एल टी एस मेडिकल बेनिफिट ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असे सर्व ऑदर बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी टाईम टू टाईम दिले जातात एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलं आहे पहा तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तेरा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कम्प्लीट झालं पाहिजेत ज्याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे जसं की अकाउंट्समधून तुम्ही अप्लाय करताय अकाऊंट्समध्ये तर तुमचं बी कॉम झालेलं पाहिजे बी कॉम जे आहे साठ टक्के मार्क्स घेऊन तुमचं झालेलं पाहिजे एस सी एस टीसाठी पंचावन्न टक्के किंवा तेही नसेल बी कॉम जरी नसेल तुम्ही एम बी ए फायनान्स झाले आहे तरीही अप्लाय करू शकता तेही नसेल तर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुम्ही झालेलं आहे तरीही अप्लाय करू शकता किंवा तेही नसेल तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट झालेला आहे तरीही तुम्ही अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर ॲक्च्युरियलची पोस्ट आहे याच्यासाठी बॅचलर डिग्री स्टॅटिक्स मॅथेमॅटिक्स ॲक्च्युरियल सायन्समधून साठ टक्के घेऊन एस सी एस टीसाठी पंचावन्न टक्के घेऊन झालेली आहे बॅचलर डिग्री या सब्जेक्टमधून आहे स्टॅटिक्स असेल मॅथेमॅटिक्स असेल किंवा ॲक्च्युरियल सायन्समधून झालेले तर तुम्हाला ॲप्लाय करता येईल किंवा मास्टर डिग्री झालेली आहे या तीनही सब्जेक्टपैकी एका एक कुठल्याही सब्जेक्टमधून तरीही अप्लाय करता येईल किंवा तेही नसेल तर बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची युनिव्हर्सिटीमधून क्रेडिट ऑफ मिनिमम फोर पेपर्स ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की मिनिमम फोर पेपर्स जे या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर ऑफ इंडिया किंवा या ठिकाणी सी एस टू रिस्क मॉडेलिंग असेल किंवा फायनान्स इंजिनियरिंग लॉस रिझर्विंग असेल याच्यामधून झालेलं आहे तर हे अप्लाय करता येईल त्यानंतर पुढची पोस्ट आहे इंजिनिअरिंग आय टीची याच्यामध्ये बीई बी टेक झालेलं आहे तुमचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्स झालेलं आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधून झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल किंवा एम ई किंवा एम टेक झालेला आहे किंवा एम सी ए झालेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल त्यानंतर इंजिनियर्सची पोस्ट आहे पहा इंजिनिअर्ससाठी देखील या ठिकाणी बीई बी टेक इन ॲटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल केमिकल पॉवर इंडस्ट्री किंवा इन्स्ट्रुमेंट अँड इंजिनिअरिंग यापैकी झालं आहे तरीही अप्लाय करता येईल किंवा एमई एम टेक झालेलं आहे या सब्जेक्टपैकी वरच्याच जसं की ॲटोमोबाईल सिव्हिल इलेक्ट्रिकल केमिकल पॉवर इंडस्ट्रीयल इंस्ट्रुमेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल याच्यामधून झालंय तरीही अप्लाय करता येईल त्यानंतर डॉक्टरच्या पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस झालेला आहे तरीही अप्लाय करता येईल किंवा तेही नसेल तर याच्यामध्ये त्यांनी पुढचं दिलेलं आहे नॅशनल मेडिकल काउन्सिलमधून तुमचं या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन झालेला आहे तरीही अप्लाय करता येईल त्याचबरोबर पुढची पोस्ट जी आहे या ठिकाणी लिगलची ज्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन इन लॉमध्ये झालेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर ह्या सहा पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत शंभर जागा या ठिकाणी असणार आहेत याच्यासाठी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कशी असेल पहा पहिल्यांदा तुमची फेज वनमध्ये प्रिलिमरी एक्झाम होईल ज्यामध्ये शंभर मार्काची एक्झाम असेल इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटेट्यू ॲप्टिट्यूड ही टे प सब्जेक्ट तुम्हाला असतील प्रत्येकासाठी तीस तीस मार्क्स असे मिळून शंभर मार्क्स या ठिकाणी असतील तीस पस्तीस अशा पद्धतीने तर ही क्वालिफाय झाल्यानंतर मग तुमची मेन एक्झाम होणार आहे दोनशे मार्काची ज्याच्यामध्ये पहा रिजनिंग असेल इंग्लिश लँग्वेज जनरल अवेरनेस क्वांटेट्यू ॲप्टिट्यूड त्यानंतर इन स्पेशलिस्ट स्ट्रीम इन ॲडिशनल टेस्ट ऑफ अॅ एस टेक्निकल अँड प्रोफेशनल नॉलेज इन द रिलेवन डिसिप्लिन त्या त्या पोस्टनुसार तुमचं या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन देखील असतील इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्येच तुमची परीक्षा होईल तर मेन एक्झाम दोनशे मार्काची असेल त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही एक्झाममध्ये मात्र पॅनल्टी फॉर रॉग अँसर असणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग देखील असेल फेज थ्री तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे इंटरव्ह्यू जो आहे या ठिकाणी कंपनी कंडक्ट करेल तुमचे दोन्ही फेज क्लिअर झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर कुठे असेल प्रिलिमरी एक्झामसाठी तर महाराष्ट्रामध्ये देखील असणार आहे ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी तुमचं मेन एक्झामसाठी या सिलेक्टेड सिटीजमध्ये एक्झाम सेंटर असेल त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जी सॉरी प्री एक्झामचं वर्त असेल आणि मेन एक्झामसाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर याच ठिकाणी एक्झाम सेंटर तुमचं असणार आहे आता एज लिमिट जर आपण बघितलं तर एकवीस ते तीस वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत काउंट केलं जाईल ज्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओबीसी नॉन क्रिमिनलसाठी तीन वर्ष आणि पीडब्ल्यू डीसाठी दहा वर्षापर्यंत सूट एज लिमिटमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे पहा या प सर्व पदांसाठी बारा एप्रिलपर्यंत अप्लाय करायचं आहे ज्यामध्ये एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डीसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि बाकी अदर सर्व कॅन्डिडेटसाठी एक हजार रुपये प्लस जी एस टी याच्यामध्ये असणार आहे तर ही ॲप्लिकेशन फीज तुम्हाला भरावी लागणार आहे याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झाले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकतात किंवा ऑरिएंटल इन्शुरन्स डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती देखील तुम्हाला करिअर सेक्शनमध्ये ही सर्व माहिती पाहायला भेटेल याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा धन्यवाद